नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज हम छठी कक्षा की हिंदी विषय की नदी कंधे पर यह कविता देखने वाले हैं। यह कविता लिखी है प्रभुदयाल श्रीवास्तव इन्होंने। इनका जन्म हुआ 4 अगस्त 1944 में धर्मपुरा दमोह मध्य प्रदेश में। इनकी रचनाएं है बुंदेली लघु कथा है, लोकगीत, दैनिक भास्कर, नवभारत में बालगीत आदि। परिचय, आप विगत 2 दशकों से कहानी, कविताएं, व्यंग, लघु कथाएं, गजल आदि लिखते हैं। प्रस्तुत कविता में काल्पनिक प्रतीकों के द्वारा नदी के प्रति बाल मनोभावों को व्यक्त किया है। या कवितेमधून कवि ने लहान मुलांच्या मनामध्ये नदीबद्दल काय म्हणणं असतं किंवा नदीबद्दल लहान मुले काय विचार करतात हे व्यक्त करण्यात आलेलं आहे। चला तर मग नदी खांद्यांवरती ही कविता आपण पाहूयात। अगर हमारे बस में होता नदी उठाकर घर ले आते, आम्हाला शक्य झालं असतं तर आम्ही नदी उचलून घरी आणली असती। अपने घर के ठीक सामने उसको हम हर रोज बहाते, आपल्या घरासमोरून दररोज नदीला वाहायला लावलं असतं। कूद कूद कर, उछल उछल कर, हम मित्रों के साथ नहाते, उड्या मारत मारत आम्ही दररोज मित्रांबरोबर आंघोळ केली असते। या मुलाला वाटत आहे की त्याला जर शक्य झालं असतं तर त्याने नदी उचलून घरापुढे आणली असती आणि घरापुढे नदी आणून तिला रोज घरापुढून वाहायला लावलं असतं, त्याचबरोबर मित्रांना बोलावून त्या नदीमध्ये उड्या मारत मारत दररोज आंघोळ केली असती। कभी तैरते कभी डूबते, इतराते गाते मस्ताते, कधी आम्ही पोहलो असतो कधी त्यामध्ये बुड्या मारल्या असत्या, खूप खूप गाणी म्हणत म्हणत मज्जा केली असते। नदी आ गई चलो नहाने, आमंत्रित सबको करवाते, नदी आलेली आहे सगळ्यांनी आंघोळ करायला चला असं सर्वांना आमंत्रण दिलं असतं। सभी उपस्थित भद्रजनों का नदिया से परिचय करवाते, त्या ठिकाणी जे जे कोणी येतील त्या सर्वांना नदीची ओळख करून दिली असते। अगर हमारे मन में आता झटपट नदी पार कर जाते, आमच्या मनामध्ये आलं असतं तर लगेचच आम्ही नदी पार करून गेलो असतो। नदी घरापुढे आणल्यानंतर नदीबरोबर खूप गमती जमती केल्या असत्या असं हा मुलगा म्हणत आहे। सगळ्यांना बोलावलं असतं, ओळख करून दिली असते, त्याचबरोबर मनामध्ये आलं की लगेचच नदी पार करून गेलो असतो, असे त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात। खड़े खड़े उस पार नदी के मम्मी मम्मी हम चिल्लाते, नदीच्या पलीकडे उभे राहून पलीकडच्या काठावरती उभे राहून आई आई असं आम्ही मोठ्याने ओरडलं असतो। शाम ढले फिर नदी उठाकर अपने कंदों पर रखवाते, संध्याकाळ झाल्यानंतर पुन्हा नदीला उचलून आमच्या खांद्यांवरती ठेवलं असतं। लाए जहां से थे हम उनको जाकर उसे वही रखाते, ज्या ठिकाणाहून या नदीला उचलून आणलेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा नेहून ठेवलं असतं। नदीला घरी आणल्यानंतर दिवसभर खूप गमती जमती करून आनंद घेऊन संध्याकाळी पुन्हा नदीला जिथून आणलं होतं तिथं नेऊन ठेवलं असतं असं हा मुलगा म्हणत आहे। इस तरह से हमने आज छठी कक्षा की हिंदी विषय की नदी कंधे पर यह कविता देखी। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील हिंदी विषयातील नदी खांद्यावर ही कविता अभ्यासली। धन्यवाद।